नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भाग ते बंगाल उपसागराच्या पूर्व भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा होता. मात्र त्याची तीव्रता अधिक नसल्याने राज्यात ढगाळ हवामान होते. त्यातच महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेले चक्रकार वारे अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भाग व महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी या दक्षिण गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला होता. तर अनेक भागात पावसाने उडीप दिली होती. मात्र राज्यात काही प्रमाणात पुढील 3 ते 4 दिवस काही अंशी ढगाळ वातावरण स्थिती कायम राहणार आहे. परंतु सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण होणार आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार आहे व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितल्यानुसार आज तारीख 17 खान्देश व मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात विजेसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र राज्यात काही प्रमाणात पुढील 2 ते 3 दिवस काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे. परंतु सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे व धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे येथे शनिवारी म्हणजे उद्या आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे या भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारी बघा, या जिल्ह्यात म्हणजेच औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथेही पाऊस पडणार आहे जोरदार ते मुसळधार. आता बघा, सोमवार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या भागातही जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे व मंगळवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या भागातही मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.